नमस्ते, मी डॉक्टर एस के राऊत, डायरेक्टर नोबल हॉस्पिटल। आज आपण करोनाच्या लसीकरणाविषयी बोलत आहोत। आपल्याला माहिती आहे सगळ्याला की गेल्या वर्ष दीड वर्षभरामध्ये आपण ह्या करोना महामारीला तोंड देत आहोत आणि शास्त्रज्ञांच्या मदतीने आज आपल्याला लसी उपलब्ध झालेल्या आहेत। ह्या लसीकरणाची जी सुरुवात झालेली आहे ती जवळजवळ फेब्रुवारीपासून झाली। प्रथमतः 60 वर्षाच्या पुढे, नंतर 45 वर्षाच्या पुढे आणि आता सरकारने जाहीर केले की सगळ्या 18 वर्षाच्या पुढच्या लोकांना ही लस द्यायची आहे। पण मध्यंतरी थोडीशी लसीची उपलब्धता नव्हती, पण आता सध्या लसीची उपलब्धता झालेली आहे। तरी माझं आपण सगळ्याला आव्हान आहे की आपण सगळ्यांनी लसीकरण करून घेणं गरजेचं आहे, तरच आपण या महामारीला यशस्वीपणे तोंड देऊ आणि आपल्या देशाला याच्यातून मुक्त करू। देशामध्ये आता सध्या 3 लसी उपलब्ध आहेत। एक म्हणजे सिरमिस्ट ऑफ इंडियाने उपलब्ध केलेली कोविशिल्ड नावाची वॅक्सिन आहे, दुसरी भारत बायोटेकनी तयार केलेली वॅक्सिन आहे, त्याचं नाव आहे कोव्हॅक्सिन, आणि रशियन जी वॅक्सिन आता सरकारने त्याला परवानगी दिलेली आहे ती स्पुटनिक व्ही किंवा स्पुटनिक 5 असं ह्या लसीचं नाव आहे। सध्या चांगल्या प्रकारे उपलब्ध असलेली कोविशिल्ड ही लस आपल्या बाजारात उपलब्ध झालेली आहे सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने। ह्या लसीकरणाचे 2 डोस आहेत आणि हे 2 डोस सुरुवातीला 1 महिन्याच्या अंतराने घ्यायचं असं ठरलं होतं, पण नंतर सरकारने आता सांगितलेलं आहे की 12 ते 16 आठवडे या अंतराने ही कोविशिल्ड नावाची लस घ्यायची आहे, म्हणजे तुमचे डोस दोन्ही पूर्ण होतील। कोव्हॅक्सिन नावाची जी लस आहे जी भारत बायोटेकने तयार केलेली आहे तिचेही 2 डोस आहेत, पण ते 1 महिन्याच्या अंतराने घ्यायचे आहेत। दुसरी स्पुटनिक व्ही नावाची लस आहे तिचेही 2 डोस आहेत आणि ती 21 दिवसाच्या अंतराने घ्यायची आहे। आता ह्या तिन्ही लसीमध्ये फरक काय आहे? ह्या तिन्ही लसीची जी प्रतिकारशक्ती निर्माण करण्याची जी कपॅसिटी आहे ती थोडीशी वेगवेगळी आहे, पण ह्या तिन्ही लसीपासून आपल्याला प्रोटेक्शन मिळणार आहे ते कोरोना व्हायरसपासून। आणि परत एकदा सगळ्यांना मी आवाहन करतो की आपण कुठली जी लस बाजारामध्ये उपलब्ध असेल ती ताबडतोब घेऊन स्वतःचं संरक्षण करा आणि या देशाला या महामारीपासून मुक्त करायला मदत करा असं मी सगळ्यांना आवाहन करतो आणि मी नमस्कार करतो।